चर्चेची दारं बंद तर बंद असा निर्वाणीचा इशारा यावर जरांगे पाटलांनी दिला. गेल्या एक तासापासून मनोज जरांगे पाटील हे पायी चालतायत. प्रचंड उत्साह आहे, गर्दी आहे, पण ही गर्दी आता थेट मुंबईपर्यंत पोहोचणार का असा एक प्रश्न आहे. पण त्यातच एक नवीन बातमी आलेली आहे की सरकार आणि तुमच्यातली चर्चा आता थांबली आहे. चर्चा बंद पण चांगलं गोष्ट आहे, बघू मग काय ऐकत नाही. आणि काय दिलं तुम्ही? 54 लाख नोंदी सापडल्या, किती दिल्या? केसी माग घेतो, किती घेतल्या? तुम्ही काय केलं? समिती काम करीन म्हणले 20 तारखेपासून, 23 डिसेंबरपासून 20 जानेवारीपर्यंत किती काम केलं? किती प्रमाणपत्र दिले नोंदीचे? काय दिलं मराठ्याला? तुम्ही काय येड्यात काढायला लागले मराठ्याला कायम? काय दिलं? एकमत झालंय अशी कळाल्यानंतर मग आता चर्चेची दारं बंद झाली ना? आता बंद बंद आमचा कोणती बंद चाल. या वादळाचा धसका सरकारने घेतला आता दिसत आहे. त्याने घेतला का नाही आम्हाला काय माहित काय केलं त्यांनी. आम्ही त्यांचे लेकर म्हणून त्यांच्याकडे यायलो आणि ते चर्चा बंद करणार केल्या तर केल्या. बंद तर बंद चाल, आमचे दारं बंद. तुम्ही थेट आता तुम्ही सरकारलाच धुडकावून लावताय. अरे बंद, तुम्ही पागाला चुत्यात काढता का आम्हाला? वाटोळं केलं 70 वर्ष आमचं तुम्ही. आम्हाला येड्यात काढणार असले चर्चा केल्यानं आम्ही ऐकत नाही. बरं झालं मी मीडिया समोर समाजात चर्चा केली. चार भीतीत केली असती तर मला इथे फाशी घ्यायची वेळ आणली असती. बरं झालं समाजाला माहिती आहे. मला तर येड्यात काढलं असतं आणि माझ्यावर खोटेनाटे आरोप केले असते यांनी. समाजासमोर चर्चा केल्यामुळं समाजाला माहिती आहे चर्चा कशावर चालू आहे. सर समाज त्यांनी उलट खोटं बोलून समाजाचा रोष त्यांच्याविषयी वाढू नये.